नमस्कार, मैं हूँ नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचार। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ द्वारा दीपावली स्नेह सम्मेलन का किया गया आयोजन। बता दें, भिवंडी के मानसरोवर रोड पर बीजी पाटिल बिल्डिंग स्थित उत्तर यादव युवा संघ के कार्यालय में महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ द्वारा दीपावली स्नेह सम्मेलन का आयोजन किया गया। ये सम्मेलन संघ के प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संगठक संजय भोकरे, राज्य सर चिटनीस विश्वास राव अरोटे, ठाणे जिला अध्यक्ष भगवान चंदे के नेतृत्व व भिवंडी मनपा क्षेत्र अध्यक्ष किशोर पाटिल के मार्गदर्शन में एवं आचार्य सूरज पाल यादव तथा दिनकर गायकवाड़ के विशेष सहयोग से सम्पन्न हुआ। बता दें कि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकारों की हितैषी संस्था है, जो सदैव पत्रकारों की समस्याओं शासन प्रशासन तक लड़ाई लड़ती है और समाधान हासिल कर पत्रकारों को न्याय दिलाती है। इसके अलावा संघ की ओर से गरीब जरूरतमंद विद्यार्थियों को पाठ्य सामग्री का वितरण करने के साथ पत्रकारों को हेलमेट, रेनकोट एवं बैग आदि सामग्री का वितरण किया जाता है। कोरोना संकट काल में भी संघ के अध्यक्ष किशोर पाटिल द्वारा संघ के सदस्यों को आर्थिक व खाद्य सामग्री समय समय पर देकर सहयोग किया गया था। दीपावली स्नेह सम्मेलन के अवसर पर उपहार के साथ प्रीत भोज का आयोजन किया गया था। इस अवसर पर अशोक पाटिल, लवलेश सुतार, नीलम तिवारी, ताज अंसारी, रेशमा अंसारी, परवीन खान, मेहंदी हसन मंसूरी, वेंकटेश रापिल्ली, श्रीनिवास श्रीमल्ले, सोमनाथ ठाकरे, सीपी तिवारी, रेहान खान, यशवी अंसारी, अमरुष शर्मा, रमन पंडित, शिवम झा, रवि तिवारी, रवि वर्मा, उत्तर यादव युवा संघ के भिवंडी शहर अध्यक्ष आदि पत्रकार उपस्थित थे। इस कार्यक्रम का संचालन एवं आभार प्रदर्शन आचार्य सूरज पाल यादव जी ने किया। आइए देखते हैं इस खबर को। कोई वैसा कार्यक्रम नहीं था, एक दिवाली मिलन समारोह के हिसाब से सबको इकट्ठा किया गया कि एक साथ में अपने सब भाई लोग साथ में बैठेंगे और अपने अपने बातों को रखेंगे, अपने अपने विचारों को प्रकट करेंगे। संघ के बारे में, संघ कैसा होना चाहिए और संघ में क्या कमियां हैं या क्या अच्छाइयां हैं, वो आप लोगों ने जो देखा है और देखते आ रहे हैं उसके बारे में आप लोग अपने विचार रखेंगे। उसके जो कुछ कमियां होंगी उसे दूर किया जाएगा अगले आने वाले दिनों में। म्हणून मला सर्वांना एक आज विनंती करतो की आपण कुठे अटकणार नाही याच्याकडे जास्त लक्ष द्या, कारण त्याच्यामुळे आपला पत्रकार संघ बदनाम होतो। कुठेही जाऊन काही बोलायचं त्याला अर्थ नसतो। एखादी आकस्मिक घटना घडली, बाबा की आम्ही क्षमाचा ॲक्सिडेंट झालाय, त्याला आता ताबडतोब गरज आहे, तर त्यावेळेला त्याच्या मागे पत्रकार संघ खंबीरपणे उभा राहील, त्याला जी काय मदत लागेल ती पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येईल। अशा घटनांसाठी पत्रकार संघ नेहमी मागे राहील, मात्र काही चुकी तुम्ही केली तर त्या चुकीला क्षमा नसते, कारण त्यावेळेला तुम्ही सांगा की पत्रकार संघ आमच्या पाठीमागे पाहिजे, कारण चुकी आपण केलेली असते। म्हणून आपण आपल्या पायावर पहिले दगड मारण्याच्या अगोदर विचार करायचा की आपण हे केलं नाही पाहिजे, आपलं नाव बदनाम नाही झालं पाहिजे, आपल्या संघाचं नाव बदनाम नाही झालं पाहिजे। पण ज्या वेळेला तुम्हाला आवश्यकता असेल, कोणी आजारी असेल, काही तुमचा भाऊ कोणी वगैरे वडिलांसहित सगळे फॅमिलीसहित कोणालाही गरज असली, त्यावेळेला पत्रकार संघ नक्की तुमच्या पाठीमागे उभा राहील। म्हणून कुठलाही काहीही असू द्या, आपण आपल्या पहिल्या संघाच्या कार्यक्रमाला महत्त्व द्यायचं आणि संघ सगळ्यांना ठरवून आम्ही आता तिघे जण मिळून हा कार्यक्रम आयोजित केला, तसं सगळ्यांना सांगायला सगळेजण एकत्र यायला पाहिजेत। पण त्यांना मी सांगितलं, आपण तिघांनी जरी सांगितलं तरी ती सगळे येतील, आपल्यावर विश्वास आहे त्यांचा, त्यामुळे तुम्ही सगळे आज विश्वास ठेवून आला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही मीटिंग लावण्याचा उद्देश, आपण पत्रकार एकत्र येत नाहीत, एकत्र कशी येतील ह्याचा विचार करून आम्ही बैठक लावलेली आहे। पत्रकार बंधूंनो, पत्रकारावर अनेक अन्याय होतोय, अन्याय नाही झाला पाहिजे। आपल्या संघटनेला, आपल्या एकतीला घेऊन मुले दाखल केलेल्या पाहिजे, त्याच्यासाठी आपण सर्व पत्रकार एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि एकत्र राहणं, एक विचार करणं हा महत्त्वाचा आहे। मित्रांनो, आता अमृत विषय मांडला अरविंदचा, मी किशोर पाटील यादवजी ठाण्याला वकील लावायला, वकिलाला विचारायला गेलो, त्याला लावायचे प्रयत्न होते, परंतु आम्हाला असं माहिती पडलं की त्यानं वकील केला नाही, त्यामुळे
आम्ही पाठीमागे आलो, नाहीतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्र संघाच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर आम्ही एक काही वरिष्ठ कार्यकर्त्यांना घेऊन त्याच्या जशी मदत होईल असा करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि करणार आहोत। परंतु आपली सगळ्याची पण ताकद आमच्या बरोबर पाहिजे, कारण मित्रांनो ज्या वेळेला आपल्यामध्ये आपण बाहेर जेव्हा चर्चा करतो एकमेकाच्या विरोधामध्ये त्यावेळेला ते आपले टिंगल उडवतात, त्यावेळेला ते असं समजतात या पत्रकारामध्ये एकही नाही, या पत्रकाराची काही ताकद नाही, त्याच्यामुळे याच्यावर रुग्ण दाखल केला तरी पत्रकार एकत्र येणार नाही, याच्यावर रुग्ण दाखल करा। अशी काही शासकीय अधिकाऱ्याची भूमिका असते, अशी काही नगरपालिकेची भूमिका असते। एखादा अर्ज एखाद्या व्यक्तीने पत्रकाराने केला आणि ती नगरपालिका काय करते, या पत्रकाराच्या बारामध्ये विचारपूस दुसऱ्या पत्रकाराला सांगते, दुसरा पत्रकार काय म्हणतो आणि त्याचं काही खरं नाही, त्याच्यामुळे त्याला ती जागा भेटते, दुसऱ्या कुठच्या आपल्या पत्रकारावर अन्याय करायला जागा भेटते, अशी जागा देऊ नका मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे। इसी तरह हर खबर को देखने के लिए हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूलें। धन्यवाद।